पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज तरावी पठण आणि इतर इफ्तार हे धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात तीन मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम प्रार्थना अशावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्या अनुषंगानं लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण तरावी किंवा इफ्तारीसाठी एकत्र येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयानं सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आलं आहे लॉकडाऊनविषयी पुढचा आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचना काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं आवाहन आवा जिल्हाधिकारी चौधरी यांनी केलं आहे